न्यूज 18 लोकमत वर आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या। शालेय अभ्यासक्रमाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष मुलांच्या मनात विष पेरत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी असा गंभीर आणि थेट आरोप केला आहे। राजधानी नवी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात बोलत असताना शरद पवार यांनी असा थेट आरोप केला। त्यांनी असं म्हटलंय की भारतीय जनता पक्ष लहान मुलांच्या मनात विष पेरत आहे। प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, कुठला कार्यक्रम होता आणि नेमकं काय म्हणाले शरद पवार? मिलिंद, राजधानी दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिल्ली अल्पसंख्याक विभागाची ती बैठक होती। त्या बैठकीमध्ये देशभरातून त्यांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। यामध्ये फौजिया खान ज्या त्यांच्या खासदार त्या होते, त्या योगानंद शास्त्री ते देखील होते। आणि या दरम्यान ते आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी या पद्धतीने वक्तव्य लिहिलं। अनेक महत्वाच्या विषयांमध्ये त्यांनी गंभीरपणे इशारे दिले। खास करून भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात अभ्यासक्रमाच्या माध्यमातून लहान मुलांच्या मनात विष पेरणे करते, इतिहासांमध्ये बदल करून ज्या पद्धतीनं ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्यांना एकच देश हा हिंदू देश आहे आणि या हिंदू देशामध्ये एकच समाज कसा राहू शकतो या संदर्भाचं विष पेरणीचं काम केलं जात आहे, असा प्रकारचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या कार्यक्रमात केला। या आरोपानंतर याचे मोठे पडसाद संपूर्ण देशात पाहायला मिळण्याची शक्यता आहे, कारण की अतिशय गंभीर आरोप आहे। कारण की ज्या पद्धतीनं गेल्या 7 वर्षांमध्ये अभ्यासक्रमाचा शिक्षण अभ्यासक्रम असो किंवा शिक्षणातील अभ्यासक्रम यामध्ये मोठा बदल केला जात आहे, त्यानिमित्ताने हा आरोप केला गेला आहे। त्यामुळे या आरोपाला एक मोठं महत्व देखील प्राप्त झालेलं आहे। प्रशांत, तूर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। भारतीय जनता पक्षाचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या विरोधात पोलिसांमध्ये एक तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे। बबनराव लोणीकर यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीच्या नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी हा अर्ज दाखल झाला आहे। दलित समाजाचा अपमान केल्यामुळे हा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या अर्जाच्या माध्यमातून करण्यात आली आहे। एका अभियंत्याला शिवीगाळ करत असताना त्यांनी आक्षेपार्ह शब्द वापरले होते असा दावा या तक्रार करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आहे। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सिद्धार्थ, काय हे प्रकरण, सविस्तर सांग। लोणीकरांनी ज्या पद्धतीनं MSEB च्या अभियंत्यास काल शिवीगाळ केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्याच व्हिडिओमध्ये बबनराव लोणीकर यांनी एका मागासवर्गीय वस्तीचं नाव घेऊन ज्या ठिकाणी जाऊन तुम्ही कारवाई करा ज्या ठिकाणी फुकट वीज चोरली जाते किंवा चोरून वीज वापरली जाते अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य होतं। मात्र या वक्तव्याचा जो आहे घुमजाव केलेला आहे लोणीकरांनी, त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होणार नाही असं नाही, कारण अडचणीत वाढ झालेली आहे। आता सकाळी जी आहे MSEB च्या इथल्या या ठिकाणच्या संचालकांनी त्यांच्या विरोधात चौकशी लावलेली आहे, कारण त्यांच्या अभियंत्याला शिवीगाळ केलेली आणि त्या ऑडिओ क्लिपमध्ये ज्या पद्धतीने एका मागासवर्गीय वस्तीचं नाव घेऊन त्यांनी एक वक्तव्य केलं होतं त्याला घेऊन औरंगाबाद येथील सर्व आंबेडकरी विचाराच्या संघटनांनी एकत्रित येऊन बैठक घेतली आणि बैठकीनंतर त्यांनी सातारा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बबनराव लोणीकरांच्या विरोधात जाऊन ॲट्रॉसिटीच्या तक्रारी अर्ज दाखल केलेला आहे, कारण एखाद्या मागासवर्गीय वस्तीचं नाव घेऊन तिथं वीज चोरून वापरली जाते अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे त्या समाजाच्या मानहानीचं आहे आणि त्याची मानहान होत असेल तर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल का करू नये अशा पद्धतीची तक्रार त्या ठिकाणी केलेली आहे। ती तक्रार दाखल झालेली आहे, मात्र आता नेमकं पोलीस यामध्ये काय तपास करतील, कशा पद्धतीने तपास करतील हे पोलिसांवर डिपेंड आहे, कारण बबनराव लोणीकरांची क्लिप व्हायरल झाली तो त्यांचाच आवाज अनेक लोक सांगतात, मात्र बबनराव लोणीकर सांगतायत की हा आवाज माझा नाही, त्यामुळे आता पोलिसांचा कस लागणार। ठीक आहे सिद्धार्थ, तूर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।